नमस्कार मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे नोकरीतील अडचणी कुंडली आणि वास्तुशास्त्र आणि याच विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे ज्योतिर्विद वासुतज्ञ पंडित शिवकुमार श्री सर आपण सुरुवातीलाच सरांचं स्वागत करूया सर खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे नोकरीतील अडचणी किंवा नोकरी अचानक जाणं किंवा नोकरी उशिराने लागणं असंख्य प्रश्न या संदर्भातले असतात आणि या संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आज आपल्याला पंडितजींकडनं मिळणारच आहेत कार्यक्रम सुरुवात करण्याआधी मात्र आपण पंडितजींची थोडक्यात ओळख करून घेऊयात पंडित शिवकुमार श्री यांना श्रीशलम जगद्गुरु पीठामुळे सोळाव्या शतकापासून आध्यात्मिक परंपरा असून ते स्वतः इंजिनियर आहेत चोवीस पेक्षा जास्त वर्ष वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मंत्रशास्त्र यातील त्यांना जगभरातील अनुभव असून त्यांना भारतामध्ये आणि भारताबाहेर पंधरा पेक्षा जास्त पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले त्यातील एक सर्वोच्च पुरस्काराने माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांना दोन साली सन्मानित केलेला आहे तर त्यांनी संशोधित केलेल्या वास्तुप्रक्सनावर दोन हजार पंधरामध्ये अमेरिकेमध्ये लॉस एंजलीस शहरात झाले त्यांच्या वास्तूपंडित वन टू फोर या घराचा स्कोअर पाण्याचा ऍपचा आणि वास्तू प्रोडक्टचा वापर जगातील एकवीस देशांमध्ये केला जातो आणि या आजच्या विषयासंदर्भात तुमच्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण झाले असतील तर थेट फोन करा शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे चला तर मग चर्चेला सुरुवात करूया खरं म्हणजे सर नोकरी न लागणं किंवा उशिराने नोकरी लागणं किंवा नोकरी अचानक जाणं या गोष्टी सातत्याने घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मात्र आता या त्यावरती आपण शास्त्राच्या माध्यमातून कशा पद्धतीने तोडगा का काढू शकतो नमस्कार आजचा सब्जेक्ट हा जरा सेन्सिटिव्हच आहे कारण सध्या माहिती आहे की भारतात मंदी जी लाट पण खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे अशा वेळेला कामाचं प्रेशर पण आहे त्याचबरोबर अनेक वेळा मॅनपॉवर कमी झालेली पण असल्यामुळं कामाचं प्रेशर अनेक ठिकाणी वाढलेलं आहे जॉब सोडू का चेंज करू किंवा हा एक खूप मोठा डिसिजन अनेक वेळेला कारण घरातला कर्तपुरुष हा मेन जोर पुरुष असेल घरातला अशा वेळेला किंवा स्त्री असेल कुणी असेल अचानक जॉब चेंज केल्यानंतर त्यात काय फरक पडेल किंवा नवीन ठिकाणाचा ॲटमॉस्फिअर कसा असेल ते आपल्याला जुळून असेल की नाही असेल तिथलं वातावरण चांगलं होऊन त्या ठिकाणी आपल्याला अनुरूप असं राहील की नाही राहील अनेक वेळा एकाच ठिकाणी काम करेल लोकांना सवय झालेली असते त्यामुळे नवीन एनव्हायरमेंट गेल्यानंतर तिकडचं मॅच होईल की नाही होईल या भीतीने पण अनेक लोक जॉब चेंज करायला कचरतात बघा तर जॉब मी जरवेळेस सांगत असो की माणूस तीन गोष्टी आयुष्यात करू शकतो नंबर वन म्हणजे जॉब म्हणजे नोकरी करू शकतो नंबर टू म्हणजे व्यवसाय करू शकतो नंबर थ्री म्हणजे बसून खाऊ शकतो चौथा काय ऑप्शन नाही हे तीनच ऑप्शन आहेत आपल्यासमोर नोकरी की व्यवसाय बसून तर काय संबंध येत नाही मॅक्झिमम सगळे लोक काही ना काही करणार दोन ऑप्शन आहेत नोकरी का व्यवसाय करणे आता तुमच्या पत्रिकेत व्यवसायामध्ये सक्सेस असं असेल तर मी गॅरंटीडली सांगत असतो की व्यवसायच करा गॅरंटीडली कधी कर ना काही तुम्हाला यश मिळालाच पाहिजे एकदा पत्रिका बघितल्यानंतर क्लिअर झालं आणि वास्तूचा जोड त्याबरोबर असेल तर आजचा सब्जेक्ट हा नोकरी संबंधी आहे आता नोकरी दृष्टिकोन विचार केला तर अनेक वेळेला आपला असं आढळतं की खूप ब्रिलियन्सी आहे म्हणजे दहावीला त्यांनी नाईंटी टू पर्सेंट मार्क पडलेत पर बारावीला पण नाईंटी फाईव्ह पर्सेंट मार्क पडलेत बी झालेलं सगळं झालेलं आहे पण पर जेव्हा पर्सेंटेज विद्यार्थी दशेमध्ये असणारा माणसाचा अप्रिसिएशन एकदम हाय लेवलला आहे पण जॉब मात्र लवकर लागत नाही किंवा कि कि वर अनेक ठिकाणी इंटरव्ह्यूचा पण सक्सेस काही होत नाही किंवा अगदीच किरकोळ दहा आणि बारा हजार रुपयाचा जॉब लागतो पुढचा काय त्याला चांगला कॉल येतच नाही किंवा एकाच पदावर अनेक वर्ष माणूस कुजून जातो की इंटेलेक्च्युअल असूनसुद्धा अप्रिसिएशन होत नाही जवळची लोकं त्याला त्रास देतात किंवा टेकन फॉर ग्रँटेड हा माणूस विद्वान आहे बुद्धिमान आहे पण आवाज काय काढत नाही म्हणून दाबून त्याकडनं काम करून घेणं अशा वेळेला त्याला अप्रिशियन न देणं अशा अनेक गोष्टी होतात हे कसं ह्या पत्रिकेवरून ऑटोमॅटिकली आपलं कळतं असा हा हा, हा पॉईंट पत्रिकेचा झाला आता जॉब करतो नोकरी करतो वॉट इज इंटेन्शन उद्देश काय आपला असतो आपण जे काय शिक्षण घेतलेलं आहे त्याचा वापर करून आपण जॉब करतो जॉब करतो म्हणजे काय पैसे कमवतो म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी यू आर गेटिंग पेड फॉर युअर टाईम तुमच्या वेळेसाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं बुद्धिमत्ता वापरल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रूल प्रमाणात तुम्हाला सॅलरी म्हणजे तुम्हाला नोकरी मिळले म्हणजे तुम्हाला पगार मिळतो तुमच्या अकाउंटमध्ये शंभर कोटी असेल तुम्ही जॉब कराल का नाही करणार म्हणजे पैसा हा फॅक्टर लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी कामाचं सॅटिस्फॅक्शन आणि पैसा आहे दोघांचं कॉम्बिनेशन प्रॉपर असेल तर माणूस समाधानी राहतो म्हणजे तुमच्या घराची मनी कॅरिंग कपॅसिटी घरामध्ये पैसा येण्याची कपॅसिटी वाढली तुमचं जॉबमध्ये ऑटोमॅटिकली प्रॉस्पेरिटी यायला चालू होते बरोबर बरोबर आहे तुमच्या अनेक वेळा असं होतं बघा जेव्हा एखाद्या लग्न समारंभ किंवा अशा गोष्टी घरामध्ये असतात किंवा पैशाची आवक दिवाळी आहे की दसरा आहे असं जेव्हा सण वगैरे असतात त्या दरम्यान जे काळ ऑटोमॅटिक घरामध्ये पैशाचा फ्लो वाढतो रिक्वायरमेंट पैसा वाढतो रिक्वायरमेंट आहे पैसा वाढतो तर अशा पद्धतीनं तुमच्या घराचे मनी कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणं दॅट इज वास्तुशास्त्र सगळ्यात महत्वाचा बेस आहे आणि तो तुम्ही पॉझिटिव्ह केल्याशिवाय तुमच्या नोकरीमध्ये पगारामध्ये किंवा तुमच्या गोष्टीमध्ये तुमचं प्रॉस्पेरिटी वाढणार नाही म्हणून मी घरामध्ये तुमच्यात पैशाचा स्रोत वाढावा घरामध्ये पैशाचं येण्याचं प्रमाण सगळ्यांचं वाढावं हो। यासाठी मनी बॉक्स काढलेला आहे बालाजीचं प्रोडक्ट आहे कुबेर आहे गणपती माता पट्टी आहे नवरच्या आहे ही तोंडी सांग तुम्हाला सा सगळ्या डोळ्यासमोर चित्र असेल मी काय काय बोलते होते हे लावलं तर शंभर टक्के घराचं मनी कॅरिंग कॅपॅसिटी वाढते आणि तुम्हाला जॉब इन्क्रीमेंट नवीन आयडिया नवीन जॉब लागणे किंवा आहे तो जॉब लागत नाही म्हणून धडपडता त्या आठवणी जॉब लागणे हा इच्छापूर्ती कुपोमुळे पण हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खरं म्हणजे आजचा विषय जो आहे तो अतिशय महत्वाचा विषय आहे आणि पैसा येण्यासाठी नोकरी टिकण्यासाठी नेमकं काय करावं हे नक्कीच जाणून घ्यायचं मात्र ब्रेकची वेळ तुम्ही कुठे जाऊन का पाहत राहा कॉलेज ब्रेक नंतर पुन्हा आपलं मनापासून स्वागत करते खरं म्हणजे नोकरी संदर्भातल्या विषयासंदर्भात सर आपण बोलत होतात yes. नोकरीमध्ये अडथळे निर्माण होणं नोकरी जाणं किंवा उशिराने नोकरी लागणं तर यासाठी आपण वास्तू दोष कोणते आहेत त्यामुळे काय होऊ शकतं ते सांगितलं मात्र कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये दोष निर्माण झाल्यानंतर नेमकं कशा पद्धतीने त्याचे परिणाम जे आहेत ते बोगावे लागतात म्हणणं बघा कसं आहे माणसाचा चांगला पिरियड वाईट पिरियड कधी काय नाही पत्रिकावर महादशा आंतरदशा वित्त कळतं आता फॉर एक्झाम्पल मी दोन हजार चार पाचच्या दरम्यानच्या काळामध्ये दुबईला जेव्हाची गोष्ट आहे आता जातोच मी तेव्हा पण जात असताना एक डायरेक्टर लेवलच्या माणसाने एक जॉब चांगला चांगला जॉब होता इंडियातला तो सोडून तो दुबईमध्ये आले होते माझ्या ज्याच्या ज्याच्याकडे गेलो होतो क्लायंट त्यांच्या घरीच उतरले होते ते म्हणजे असं असं जॉब मग जॉबसाठी कधी जॉब मिळेल मला विचारलं मला त्यांनी मग पत्रिका बघून सांगितलं तुम्हाला सहा महिन्याचं जॉब मिळणं खूप अवघड आहे तरी मी काय उपाय दिल तेवढे तुम्ही करा पण ज्या वेळा तुम्ही जॉब सोडला त्या टायमिंग वॉज नॉट राईट माहिती वेळ बरोबर नव्हती की ज्या वेळा तुम्हाला जॉब सोडला हे लक्षात ठेवा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये वर्षभराच्या काळामध्ये दोन ते तीन महिने फ्रस्ट्रेशनचे येत असतात त्या फ्रस्ट्रेशनच्या लेवलला तुम्ही असताना आता जॉबचा कंटाळा आपण आता स्किप करूया म्हणून जर जॉब सोडायचा प्रयत्न केला तर तुम्हाला वर्ष वर्ष दोन दोन वर्ष जॉब लागत नाही अशी अवस्था येते म्हणून जेव्हा अशी प्रस्ट्रेशनची अवस्था नोकरीच्या काळामध्ये येते तेव्हा विचार करून आणि त्याबरोबर पत्रिका बघाच असं म्हणत नाही मी ज्योतिषशास्त्रामुळे बघा असं सांगणार योग्य माणसाकडे जाऊन मला नक्की वेळ पिरियडला जॉब चेंज केला चालतो का अजून कुठला चांगला पिरियड आहे की ज्यामध्ये आपण जॉब चेंज केला तर आपला पुढं चांगला जॉब लावू शकतो किंवा पुढं प्रॉस्पेरिटी होऊ शकते आणि जॉबचा हातात जोपर्यंत आपण लेटर येत नाही त्याच्यावर पण लोक लो लो डायरेक्ट जॉब सोडून नंतर आल्यानंतर आपण आरामात घरी बसून जॉब फाईंड आउट करू ही पण स्ट्रॅटेजी पूर्ण चुकीची आहे जो पण हातात तुमच्या येत नाही तुम्ही काँ लिहू द जॉब ओके okay. तर अशा पद्धतीने हे करताना माझ्या इच्छापूर्ती कुपी जे प्रोडक्ट आहे तुम्हाला माहितीच आहे यामध्ये तुम्ही तुमचं लग्नासंबंधी सर्व्हिस संबंधी कुठल्याही संबंधी जे काय आहे तुम्ही इच्छापूर्ती कप लिहून तुम्ही वायकेट ठेवू शकता शंभर टक्के रिझल्ट आता एकवीस घंटेत मिळतोय प्रूव्ह झालेलं आहे हजारो व्हिडिओ माझ्याकडे आहेत आणि फोन नंबर फोन पण आहे लोकांचे येतात हे आहे प्रॉस्पेक्टिव्ह म्हणायला सांगितले पत्रिकेमध्ये मात्र कुठले रत्न घातले पाहिजे अजून काय उपाय केले पाहिजे की ज्यामुळे तुम्हाला जॉबमध्ये प्रमोशन मिळेल किंवा एका जॉबमध्ये दुसरं स्किप करताना कुठल्या रत्नांची ताकद वाढवायची की ज्यामुळे तुम्हाला अजून चांगला जॉब मिळेल किंवा अजून काय उपाय मंत्र कुठले बनले केले म्हटले पाहिजे किंवा दान कुठलं केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मी जे काय उपाय येतो त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला त्यामुळे वास्तुशास्त्राचा सपोर्ट आहेच आहे पण पत्रिकेवरनं पण सपोर्टिव्ह लेवलला जाऊन आपण ते तिथे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळू शकतो आणि जॉबमध्ये अडचणी येऊ नये अॅप्रिसिएशन व्हावं त्या ठिकाणी तुमचं प्रॉस्पेरिटी व्हावी यासाठीचे पण उपाय पत्रिकेवर असतात ते मी देऊ शकतो आणि त्याचबरोबर आहे अगदी खरं म्हणजे दोन्ही दोष जे आहे त्या दोषांचं निवारण करणं फार महत्वाचं आहे वास्तू दोषांसाठी सरांचे वास्तू प्रोडक्ट आहेतच आणि कुंडली मधले दोष निवारण करण्यासाठी देखील सरांच्या ऑफिस मध्ये आपण जाऊन भेट देऊ शकता आणि सरांकडनं उपाय जे आहेत ते घेऊ शकता खरं म्हणजे कार्यक्रमामध्ये आपल्याला एक फोन आलेला आहे प्रमोद साळुंखे यांनी आपल्याला फोन केलेला आहे पेड मधनं सर आपला प्रश्न विचारा नमस्कार पंडितजी नमस्कार विचारा सर मी प्रमोद साळुंके पेंड मधन बोलतोय बोला माझी जन्मतारीख एक जानेवारी एकोणीशे अडसष्ट पुन्हा एकदा सांगा सर जन्मतारीख माझी एक जाने एक एक एकोणीसशे ओके पहाटे दीड वापता ओके पहाटे दीड जन्म ठिकाण महाड जिल्हा रायगड बर प्रश्न काय आहे सर आपला नोकरीमध्ये <laughs> सर अडचणी येतात स्थिरता नाहीये आणि परदेशामध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे शक्य आहे काय सर आपलं क्वालिफिकेशन काय झालंय शिक्षण काय झालंय माझं इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण झालेलं बीटेक इंजिनिअरिंग आहे केमिकल इंजिनिअरिंग ओके आणि एमबीए पण केलेलं आहे सर नक्कीच सर आपल्याला मार्गदर्शन करतील म्हणजे इंजिनिअरिंग एमबीए सर आता कशा पद्धतीची नोकरी शिक्षण मंगळ मक्र मंगल, उच्च असलं पंचम स्थाना शिक्षण चांगलं असणार आहे पत्रिका बरोबर आहे मे बी तुमचा जन्म आमावश्या दरम्यानच्या मागे पुढचा आहे असं वाटतंय मला पण एक लक्ष आला हंड्रेड अँड वन पर्सेंट आउट ऑफ इंडिया तुम्ही जाणारच आहे जेव्हा जाल तेव्हा शंभर टक्के मला तुम्ही पत्र किंवा मेल करून कळू शकता जाऊ शकता मे बी अब्रॉडला सेटल होण्या त्या ठिकाणी आयुष्यभर राहण्याचा योग आहे मग कॅनडा निवडायचं कारण कुठली कंपनी न्यूझीलंड निवडायचं की ऑस्ट्रेलिया निवडायचं दॅट यू कॅन डिसाइड ते महत्वाचं आहे ऑटोमेडिया जाणार आहे शंभर टक्के यात काय डाऊटच नाही यात उपाय सांगणार आहे ते करा तुम्ही पासू जो आहे तो करंगळीमध्ये वापरा त्यांना शंभर टक्के तुम्हाला फायदा गॅरंटी व्हायलाच पाहिजे आणि त्याबरोबर डायमंड जो आहे तर बोटामध्ये वापरा इच्छापूर्ती कुबीचा वापर करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल मनी बॉक्सचा वापर करा मनी कॅरिंग कॅपॅसिटी वाढवू शकता अजून अडथळे आणण्याचा ग्रह तो केतू आहे केतूचं दान तुम्ही शंभर टक्के करा केतू दान काय करायचं जर वेळा मी सांगत असतो तेव्हा मागच्या एपिसोडला जाऊन बघा माझे यूट्यूब यूट्यूब जे माझं पंडित शिवमाशी यूट्यूब चॅनल जे आहे त्याच्यावर शेकडो नाही पाच सहाशे माझे व्हिडिओज आहे ज्या ज्या लोकांना माझा शो बघायचा आहे ते यूट्यूब चॅनलला जाऊन माझे सगळे शो बघू शकतो किंवा आजचा जो शो असतो तो उद्या किंवा परवा मी युट्यूबवर अपलोड करत असतो त्या ठिकाणी बघायला हरकत नाही फेसबुकवर पण मी असतो दर शनिवारी साडेपाच वाजता लाइव मी क्वेश्चन अँसर कॉलिंग पंडित ज्या प्रोग्राममध्ये दर शनिवारी असतो फेसबुकवर हो, साडेपाच वाजता तिथं पण तुम्हाला प्रश्न विचारू शकता लाइव उत्तर देत असतो आता पत्रिका चांगली आहे अजून एक पॉईंट सांगतो तुमच्या पत्रिकेमध्ये व्यवसायामध्ये जर गेला तर व्यवसायामध्ये पण तुम्हाला यश जबरदस्त आहे त्यामुळे व्यवसाय दृष्टिकोनातून हळूहळू पावलं उचला हरकत नाही लास्ट एंडला तुम्ही पुढं जाऊन शंभर टक्के व्यवसायात सक्सेस मिळू शकतो तुम्ही स्वतः नावावर करा पार्टनरशिपमध्ये करू नका उपाय सांगितले ते करा आणि ऑल द बेस्ट नक्कीच आणि येत्या एक ते दीड वर्षांमध्ये आपल्याला यांचा फोन देखील परदेशामधून येऊ ये ये ये। ये शकतो की तुमच्या चा कार्यक्रमामधन आम्हाला जे उपाय मिळाले होते आणि त्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये इतकी प्रगती झालेली आहे खरं म्हणजे कार्यक्रमामध्ये आपल्याला आणखी एक फोन आलेला आहे कोल्हापुरातून हा फोन आहे कविता ता यांचा ताई आपला प्रश्न विचारा हा प्रश्न माझ्या मुलग्यासाठी आहे हा मुलग्याची जन्मतारीख आहे माझी दहा सात एकोणीशे पंच्याण्णवात वेळ जन्मावेळेस सकाळी सात चाळीस सोमवार आणि जन्म ठिकाण कोल्हापूर बरं ताई आपला प्रश्न काय आहे हा मुलग्याच्या जॉबसाठी बघायचा आहे त्याचा डिप्लोमा झालाय ऑटोमोबाईल मध्ये हा मग त्याची जॉब कधी लागेल काय पत्रिके त्याच्या काय आहे नक्कीच नक्कीच पंडितजी आपल्याला सांगतील सर काय सांगाल ऋषिकरा काय ज्येष्ठ नक्षत्र आहे हा तर बा एक गोष्ट क्लिअर आहे की या मुलाच्या पत्रिके पत्रिकेमध्ये पत्रिकेप्रमाणे या मुलाच्या पत्रिकेत व्यवसाय बिलकुल नाही तर हा व्यवसाय करू शकत नाही नंबर वन नंबर टू व्यवसाय नाही करत ठीक आहे पण ह्याचं डिप्लोमापर्यंत शिक्षण नाही याचं बीई किंवा बी एस शंभर टक्के होणार आहे ग्रॅज्युएट होणारच आहे तर त्याला डिप्लोमापर्यंत अजबात शिकवू नका ह्याच्यापुरते शिक्षण त्याला शिकवा गुरुचंद्र गजग पंचमस्थानामध्ये अतिशय उत्तम योग आहे पुष्कराज आणि माणिक पुष्कराज आणि मोती हे दोन रत्न वापरा आउट ऑफ इंडिया जाण्याची पण शक्यता दाट आहे आईवडिलांच्यावर राह राहण्याचं नाही आहे लांबच राहिला पुढं जाऊ नका आणि अब्रॉडला आठ ते दहा वर्ष शंभर टक्के राहील स्वभावना मुलगा म्हणून अतिशय उत्तम आहे मांगलिक वगैरे पत्रिका बिलकुल नाही आहे ओव्हरऑल पत्रिका त्याची चांगली आहे मंगळामुळे शिक्षणात अडथळा येतोय पण मंगळा दान करायला सुरुवात केल्यानंतर त्यांना गॅरंटीले फरक पडली ह्याच्यापुरती कुपी आहे त्याबरोबर माझं जे का स्टँड आहे अभ्यासाचं पॅड आहे किंवा तांब्रजलम तांब्रतोयम जे काय देतो तुम्हाला अभ्यासासाठी तीव्र बुद्धीसाठी ते ती। वापरा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि नोकरी लागेल नोकरी लागण्याचा प्रश्न आहे आता जर नोकरीचा प्रयत्न केला तर याच्यापूर्ती कुपी ठेवून उपाय केला तर तुम्हाला शंभर टक्के जॉब लागेल त्याला काय वेळ लागत नाही मॅक्झिमम चार ते पाच महिने खूप झाले माझे उपाय केल्यानंतर एवढाच वेळ लागतो मॅक्झिमम पण माझं म्हणणं आहे की पुढचं त्याला शिक्षण शिकवा की ज्यामुळं अजून त्याला पुढं बघा आता डिप्लोमा काय जॉब काय त्याला सॅलरी मिळणार आहे पण ते जर बी झाला तर अजून चांगलं सॅलरी मिळेल इंटेलेक्च्युअल बुद्धिमान तो आहे तर हायर लेवलला जाण्यासाठी कारण आयुष्यभर नोकरीच करायची असल्यामुळे चांगलं क्वालिफिकेशन झालं तरच त्याला पुढं उज्ज्वल भविष्य मिळणार आहे म्हणून त्याला चांगलं शिकवा जॉब मिळाला असेल तर उपाय केले की त्याबद्दल जॉब मिळाला काही हरकत नाही नक्कीच कार्यक्रमामध्ये आणखीन एक फोन घेऊयात मनोज यांचा फोन आलेला आहे साताऱ्याहून सर आपला प्रश्न विचारा हॅलो हा बोला सर माझी जन्मतारीख आहे नऊ पाच त्र्याहत्तर आता मी नोकरी सोडलेले गेले अडीच तीन वर्ष नोकरी आता मी व्यवसाय वेळ आणि जन्म ठिकाण सांगू शकाल माझी जन्मतारीख आहे नऊ पाच त्र्याहत्तर हो वेळ सांगा हा आणि जन्म वेळ आहे पाटे पाच वाजता बर आणि जन्म ठिकाण जन्म ठिकाण पुणे आता आपला प्रश्न विचारा हा मॅडम हा बोला माझा प्रश्न असा आहे की व्यवसाय व्यवसाय आणि यश आहे का ओके नोकरी सोडलेली आहेत नक्कीच सर काय सांगाल त्यांना <coughs> गुरु या ठिकाणी आहे शनी जो बसलेला आहे तो शनी शनी शनी, 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 शनी या ठिकाणी शनी प्रथम स्थानात शनी शनीकडे ओके भाऊच मध्ये पण तस काय प्रॉब्लेम नाही ओके बघा तुमच्या पत्रिकेनुसार व्यवसायात तुम्हाला यश आहे पण शंभर टक्के नाही सत्तर ते पंच्याहत्तर टक्के ओके त्यासाठी मी सांगेन तुम्हाला उपाय सांगेन पुष्कराजने माणिक हे दोन रत्न वापरा शंभर टक्के फरक पडेल पण व्यवसायात यश नाहीच असं मी म्हणणार नाही तुम्हाला प्रयत्न केला तर शंभर टक्के सस्टेनिंग पॉवर पाहिजे तुम्हाला व्यवसायात यश मिळालं हरकत नाही व्यवसायासाठी माझं बिझनेस प्ले स्टँड आहे ते वापरा वास्तुशास्त्र पण ही जागा जी आहे ज्या ठिकाणी व्यवसाय करताय ती तुमची चांगली असली पाहिजे घरगुती घरून जर तुम्ही घर लोक व्यवसाय करत असाल तर कुठल्या प्रयत्न केलं पाहिजे मी तुम्हाला सांगेन तुम्हाला भेटल्यानंतर पण व्यवसायामध्ये यश आहे तुम्ही कॉन्फिडेंट राहा आणि व्यवसाय जिंतीनं करा तुम्हाला यश मिळाला काहीही हरकत नाही आणि सांगितले उपाय वास्तुपुरव वापरा तर शंभर टक्के रिझल्ट मिळेलच मिळेल नक्कीच खरं म्हणजे उत्तम <coughs> पगाराची नोकरी सोडून व्यवसायाकडे वळलेला उत्तम yes. असं उदाहरण माझ्या समोर बसलं ते म्हणजे yes. पंडितजी आपण oh, स्वतः oh, oh. आपण ही इंजिनियर पेशाने आहात मात्र hmm. तरीही आपण कुठेतरी व्यवसायाकडे वळत आणि आता जो नवीन व्यवसाय म्हणजे पंडितजींची नवीन ओळख जी आमच्या समोर येते ती म्हणजे शेफ पंडितजी तर या सगळ्या प्रोडक्ट बद्दल देखील पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना माहिती द्या यस नमस्कार आता सगळ्यात महत्त्वाचं जे जे आ, आपले प्रेक्षक लोक माझ्या ऑफिसला पंचवीस तारखेला माझं इनॉग्रेशन जे होतं माझं ऑफिसमध्ये मा गेट टुगेदर त्यावेळेला सगळे आले सातारा सांगली कोल्हापूरपासून अगदी नागपूर बडोदा अहमदाबादपासून खाली केरळपर्यंत बेंगलोर हे बरेच लोक सहा ते सात हजारपेक्षा जास्त लोक येऊन गेले माझ्या ऑफिसला मी जे काय प्रोडक्ट तिथं केले होते ठेवले होते करून खायला टेस्टिंग सगळ्यांना आवडले सगळ्यांचा रिव्ह्यू पण आहे पण माझा जो व्हिडिओ आणि ते ॲडिट करायला पुढच्या वेळा मी तुम्हाला दाखवेन फोटोग्राफ्स वगैरे तर सगळ्यांनी अप्रिशिएट केलं आहे आणि हे जे माझे प्रोडक्ट जे आहेत त्यामध्ये अगदी वेगवेगळे वे वे सहा टाईपचे वेगवेगळे वे वे स्पायसेस आहेत या ठिकाणी बघू शकता पंडितजींनी हे चालू कसं केलं कशासाठी केलं एवढ्यासाठीच केलं की व्यवसायामध्ये सक्सेस देण्याची ताकद ही वास्तुशास्त्रामध्ये आहे जिवंत उदाहरण देण्यासाठी मी खरं म्हणजे केलं आहे की गॅरंटी तुमचं वास्तुशास्त्र पण जर तुम्ही गोष्टी केला तर गॅरंटी यश मिळेल आता हे स्पायसेस अन्नपूर्णा यंत्र पण या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये वॉटरमार्कमध्ये आहे दिसेल या ठिकाणी वरच्या बाजूला इथं अन्नपूर्ण यंत्र पण आहे की परंपरा और स्वाद असं मुद्दाम दिले की भारताचं यामध्ये आणि मेक इन इंडियाच्या अंडर मी हे सगळं लोगो टाकून या ठिकाणी केलेलं आहे आणि नॉर्मल जे आहे तसे जी किंमत किरकोळ आहे म्हणजे ज्या बाजारामध्ये जे आढळतात वीस पंचवीस तीस वगैरे अशी कमी किमतीची आहेत पंडितजींचे प्रोडक्ट आहेत म्हणून काय महाग आहे अशातला का भाग नाही आहे कारण कॉम्पिटिशन जेव्हा बाजारामध्ये या दृष्टीकोन असल्यामुळं तसं आहे पण ऑल ओव्हर महार भारतामध्ये भारताच्या बाहेरचं बाहेरचा प्रयत्न चालू आहेत तर ज्या 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 लोकांना डिस्ट्रीब्युटरशिप पाहिजे आहे त्या त्या लोकांनी शंभर टक्के माझ्या पुण्याच्या ऑफिसला नंबर त्या ठिकाणी विचारू शकता आणि त्याबरोबर तुम्ही ऑनलाईन पी एस के फूड्स डॉट पण पी एस के ट्वेंटी फोर फूड्स डॉट कॉमवर माझ्या सगळे स्पायसेस किंवा लोणचं वगैरे जे काही केलेलं आहे सगळं तुम्हाला ऑनलाईन तुमच्या घरापर्यंत um. मिळू शकता त्याचबरोबर ज्या लेडीजना ज्या स्त्रियांना वाटतं की आम्हाला एक वेगळा घरगुती व्यवसाय करायला पाहिजे hmm. यासाठी एनकरेजिंग करण्यासाठी सुद्धा मी जे माझे मसाले जे तुमच्या घरा म्हणजे तुम्ही तुम्ही व्यवसाय करू शकता आणि त्या ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोनात तुम्हाला सपोर्ट हा पूर्ण जेवढे काय बघणारे इच्छुक लोक असतील त्या लोकांना आम्ही करू शकतो त्यामध्ये फ्रँचायझी खूप मोठं डिपॉझिट असं काही ठेवणार नाही की इझिली सगळ्या लोकांना त्यामध्ये व्यवसाय दृष्टिकोनातून घरगु घरून करता येईल अशा पद्धतीनं चालू केलेलं आहे काहीतर स्त्रियांनी जे काय चालू केलेलं आहे माझा मसाल्याचा जो काही लोकांनी घरगुती चालू केलेले त्या लोकांचा डेलीच इन्कम नाही म्हणतात ते सात ते आठ हजार रुपये डेलीच इन्कम ऑलरेडी आता सुरू झालेला आहे अशा ऑलरेडी माझे जे क्लायंट आहेत पुण्यामध्ये आणि मुंबईत चालू केलेलं पण आहे ते खूप दुकान नाही का घरूनच चालू केलं तर सहा ते सात हजार रुपये डेली त्यांचं इन्कम चालू झालेलं आहे पण ऑलरेडी आपण सहा वर्ष टीव्ही टीव्हीवर आहे आणि तुम्हाला सांगायला काय पंडित शिवकुमार हा ब्रँड मोठा असल्यामुळे अल्टिमेटली हा फोटो पण मला त्यावर असल्यामुळं की अल्टिमेटली तुम्हाला जास्त सांगायची गरज लागत नाही आणि वास्तुशास्त्राप्रमाणे चांगल्या फॅक्टरीमध्ये हे प्रोडक्ट काढल्यामुळं ज्या घरात जातील त्या घरामध्ये अन्नपूर्ण प्रसन्न राहील ॲज वेल ॲज त्या ठिकाणं स्वयंपाक हे अप्रतिम होणार आहेत काही डाऊटच नाही तुम्ही खाल्यांदा शंभर टक्केच ह्याला तुम्ही पॉझिटिव्ह म्हणाल आणि जे काय मी लोणचं किंवा जे काही हे तयार केलं स्वतः मी फॉर स्वतः हाताने तयार केलेलं एज अ परसेंटेज जे खाली वर्क आहे स्वतः मी हाताने तयार केले कन्सल्टंट घेऊन यांच्याकडनं असं काही केलेलं नाही कारण यात ऑलरेडी मला पूर्णपणे इंटरेस्ट आहे त्या पद्धतीनं मी सुद्धा केलेलं आहे तुम्ही त्यावेळेला खाऊन बघाल त्यावेळा तुम्हाला त्याची आयडिया गॅरंटीडली येईलच तर डिस्ट्रिब्युटर जर कोणी असतील तर त्यांना डिस्ट्रिब्युटरशिप पण आम्हाला द्यायला तयार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना मला आव्हान आहे की तुमच्या जवळपासच्या सगळ्या दुकानामध्ये तुम्ही विचारा की पी एस के ट्वेंटी फोरचा मसाला किंवा लोणचं तुमच्याकडे आलं का असं तुमच्या दुकानदाराला तुम्ही विचारा मग ते दुकानदार आमच्याकडे चौकशी करतो आम्ही तुमच्या घरापर्यंत दारापर्यंत त्या दुकानामध्ये हा मसाला किंवा आज माझे प्रोडक्ट जे काय येणार आहेत गुलाबजामून येणार आहे किंवा तुमचं ढोकळा किंवा इडली या सगळ्या गोष्टी येणार ठेचा येणार आहे रेडीमिक्समध्ये बऱ्याच गोष्टी येणार आहेत हे पण येणार हे सगळं तुमच्या दरवाजापर्यंत आणून ठेवायची व्यवस्था करतो पण तुम्ही कर तुमच्या जवळपासचे जे दुकान आहे त्या दुकानातून स्वतः सारखं सारखं विचारलं पाहिजे दोन 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 दिवसांनी दो दो की हा पी एस के ट्वेंटी फोर मसाला आले का पी एस के ट्वेंटी फोर लोणचा आले का सारखं अर्ग विचारा माहिती इथे आमच्यापर्यंत फोन करून येतील आणि तुमच्यापर्यंत मी पोचवेल ज्यांना व्यवसाय कर त्यांना पण आमचं शंभर टक्के या ठिकाणी प्रोत्साहन हे राहणारच आहे असे ओवरऑल माझ्या डोक्यामध्ये दीडशे प्रोडक्ट काढायचे डोक्यामध्ये या वर्षभराच्या काळामध्ये आहे छोटासा मॉल पण त्या ठिकाणी आपण उभारू शकतो पण तोपर्यंत जे आहे सपोर्ट जो तुमचा ह्या मिळणं गरजेचं त्या मेन म्हणजे काय की ह्यामध्ये क्वालिटी मी माझं काम कायमचं आहे वास्तूपुरवठा ज्यांच्या घरात आहेत त्यांनी बघा तुमच्या घरात पाच पाच वर्षापासून वास्तू पुरवठा आहेत पण आज इज आहे तसेच आहेत ते खराब झाले नसतील कारण मला गॅरंटी आहे की दोनशे वर्ष दीडशे वर्ष पुरवठा टिकायला पाहिजे पिढ्या पिढ्या टिकायला पाहिजे हे माझं उद्दिष्ट आहे म्हणून ते केलेलं आज सणासू जे काय दसरा असेल दिवाळी असेल किंवा श्रावण गेला आत्ता गणपती गेला आत्ता हा चालू आहे तर ज्या ज्या लोक गणपती मातापट्टी गणपतीचं पूजा करत असतील किंवा मनी मनीबॉक्सचं पूजा कर ह्या सगळ्या देवतींची सगळ्या वास्तूदोडीची पूजा करा तुम्ही तुम्हाला डबल पॉझिटिव्ह रिझल्ट यायला हरकत नाही अशाच क्वालिटीचे जे आहेत विदाउट कॉम्प्रोमाइज बेस्ट क्वालिटीचं पण हे स्पायसेस किंवा मसाले लोणचं जे काय चांगल्या क्वालिटीचंच काढलेलं आहे त्यात माझं काही कॉम्प्रोमाइज नाही ते पण तुम्हाला शंभर टक्के तुम्ही बघू शकता संपूर्ण प्रोडक्ट मुळे किंवा एकूणच या, या वेगळ्या एका व्यवसायामुळे अनेकांना व्यवसायाची संधी देखील प्राप्त झालेली आहे आणि अनेकांना रोजगार देखील मिळालेला आहे खरं म्हणजे सर आता प्रदर्शन विक्री कुठे असणार आहे आता फक्त येत्या वीस तारखेला सप्टेंबर वीस सप्टेंबर जी दिवस आहेत शुक्रवार पुढचा जो मे बी या वीस सप्टेंबरला मी फक्त कन्नड जो हॉल आहे वाशीला जो आहे त्या ठिकाणी फक्त एक दिवस आहे या महिन्यामध्ये एकच फक्त एक्झिबिशन साठी मी स्वतः असणार आहे वास्तुपुरवठ पण असतील माझ्या स्पायसीचे मसाल्याचे पुरवठ पण असतील सगळ्यात महत्त्वाचं मुंबईकर लोकासाठी माझं दादरला सेनाभवनच्या साईडला स्वतःचं माझं एक ऑफिस आहे स्टोअर आहे माझं एक आउटलेट आहे त्या ठिकाणी वास्तूपुरवठ पण त्या ठिकाणी मिळतात अंगठी गरिंग जे काय का, का त्याची डिलिव्हरी तुम्हाला मिळते तर माझे दोन स्टाफ कायम सकाळी दहा ते संध्याकाळी साडे दहापर्यंत असतात साडेसातपर्यंत असतात त्या ठिकाणी सगळे मसाल्याचे पुरवठ किंवा बाकी सगळ्या गोष्टी पण मुंबईकरांसाठी दादरमध्ये मी ठेवायची व्यवस्था केलेली आहे तर त्या ठिकाणी फोनवर तुम्ही मागू शकता कुरिअरनी किंवा तुम्ही जाऊन स्वतः सगळं बघू शकता घेऊ शकता वास्तूपुरवठ पण त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तर यासाठी मुंबईचं कॉन्टॅक्ट जो मुद्दाम दिलेला आहे की पूर्ण ठाणे मुंबई पनवेल या सगळ्या लोकांसाठी सेंट्रलाइज त्या ठिकाणी मी केलेलं आहे पुण्यामध्ये बसच पुण्यामध्ये ऑलरेडी लोक घेत आहेत त्यावर मुंबईमध्ये लोकांना घरगुती व्यवसाय करा असेल तरी सुद्धा सगळा सप्लाय जो आहे तुम्हाला होऊ शकतो की ज्यामुळे तुम्ही तिकडून व्यवसाय दृष्टीकोनाचा प्रयत्न करू शकता आणि ह्याचं वेबसाईटचं नाव जे आहे पी एस के ट्वेंटी फोर डॉट कॉम पी एस के ट्वेंटी फोर डॉट कॉम म्हणून आहे हे तुम्ही टाईप केलं की माझी वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटवर सगळे प्रोडक्ट तुम्हाला डोळीनं दिसतील कुठले कुठे प्रोडक्ट आहेत ते त्या ठिकाणी तुम्ही कसं अमेझॉनला कसं ॲड टू कार्ट करून कसं कधी कशाबद्दल खरेदी करू शकता ऑनलाईन आता आता लेडीजना पुरेसं घालले नाही घरातील लहान मुलं पण तुम्ही ताबडतोब असं ऑनलाईन खरेदी इझिली करू शकता त्याच इझिली खरेदी करण्यासाठी वेबसाईट तयार केलेली आहे पी एस के चोवीस फूड्स डॉट कॉम कि हो। <coughs> हो की तुमच्या घरापर्यंत नागपूर अमरावतीला घरी पोहोचणार आहे त्यामुळे तुम्हाला देखील हे सगळे प्रोडक्ट जर का हवे असेल तर आपल्या वरती नंबर डिस्प्ले होतात वेबसाईट डिस्प्ले होतात यावरनं तुम्ही मागवू शकणार आहात खरं म्हणजे सर आज आपण आला इतकं छान मार्गदर्शन प्रेक्षकांना केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह अधिक माहिती सह आज मात्र आपल्या सर्वांची इथेच रजा घेते नमस्कार E